इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगतीकरण शाखेच्या पथकाने चारचाकीचा अट्टल चोरटा जेरबंद केला. त्याच्याकडून तब्बल 38 गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान इस्लामपूर येथील अष्टनाका परिसरातून 31 जानेवारीला ही मोटार चोरीला गेली होती. अष्टनाका परिसरात 31 जानेवारी रोजी भास्कर मोरे यांच्या माणकेश्वर मोटर गॅरेजमध्ये लावलेली चारचाकी बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ठोंबरे, पोलीस नाईक अरुण पाटील, पोलीस शिपाई आलमगीर लतीफ यांनी इस्लामपूर शहरातील CCTV ची सखोल पाहणी करून अज्ञात आरोपीची माहिती घेतली. हे आरोपी पेठच्या दिशेने गेल्याचे दिसल्याने त्याप्रमाणे पुढे जाऊन पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर पर्यंत अहोरात्र ठिकठिकाणचे CCTV फुटेज चेक केले. त्यावरून आरोपींचा माग निघाल्याने खेड शिवापूर येथे एक दिवस मुक्कामी राहून रामनगर परिसरात गस्त घालत असताना संबंधित संशयित मिळून आले. नमस्कार. माननीय पोलीस अधीक्षक सौ दीक्षित कुमार गेडाम साहेब, ॲडिशनल मॅडम सौ मनीषा डुबले मॅडम यांनी चोरी घरपुडी आणि जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगानं इस्लामपूर पोलीस ठाण्यातील अष्टनाका परिसरामध्ये 31/1/2022 रोजी श्री भास्कर मोरे यांचे माणकेश्वर मोटर गॅरेज या ठिकाणी लावलेली जी चारचाकी बोलेरो गाडी होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरण्याबाबत आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्याचा गुन्हा नंबर आहे 74/2022 IPC 389 प्रमाणे. त्याच अनुषंगानं आपले DYSP श्री कृष्णनाथ पिंगळे साहेब, SDPO इस्लामपूर, तसेच PISO शशिकांत चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी एक वेगळं पथक नेमून त्यांनी वेगळ्या प्रकारे चांगल्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सपोनी प्रवीण साळुंखे, हेड कॉन्स्टेबल दीपक ठोंबरे, पोलीस नाईक अरुण पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल आलमगीर लतीफ यांनी इस्लामपूर शहरातील CCTV ची सखोलपणे पाहणी करून अज्ञात आरोपींची माहिती घेतली. सदरचे आरोपी हे पेठच्या दिशेने गेले असल्याचे दिसल्याने त्याप्रमाणे त्यांनी पुढे जाऊन पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरपर्यंत अहोरात्र ठिकठिकाणचे CCTV फुटेज पाहून चेक करून आरोपींचा जो मार्ग होता तो मार्ग निघाल्याने खेड शिवापूर येथे एक दिवस मुक्कामी राहून रामनगर परिसरात गस्त घालत असताना सदरा जो आपल्याकडे अटक आरोपी आहे तो मिळून आलेला आहे. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. तसेच सदर आरोपीकडे आणखीन कसून चौकशी केली असता आरोपीने कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर सातारा शहरातून त्याचा जोडीदार नितीन शामराव समुद्रे राहणार वाकड पुणे, तसेच दुसरा आरोपी आहे तो अंगत पुनवत यादव राहणार अहमदनगर याच्या मदतीने बोलेरो वाहने चोरून एकूण 5 गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सदर गुन्ह्यातील यांनी सांगितलेलं आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे राजू बाबूराव जवळकर, वय 54 वर्ष, राहणार खानापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे. याच दिनांक 4/2/2022 रोजी JMFC इस्लामपूर यांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. त्याच्यामध्ये आणखीन 2 आरोपीची नावं निष्पन्न झालेली आहेत. त्याचं नाव आहे नितीन शामराव समुद्रे, दुसऱ्याचं नाव आहे अंगद पुनवत यादव. हे दोघेही सध्या फरार आहेत. त्यांचा देखील अजून शोध चालू आहे. जो अटकेतील आरोपी आहे राजू जवळकर याच्याकडून महाराष्ट्रात आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्याकडे त्याबाबत अजून चौकशी चालू आहे.